आता बातमी गेले 2 दिवस गाजलेल्या वादग्रस्त पुस्तकाची पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकावरून भाजपनं माघार घेतलेली आहे. वाढता रोष पाहून लेखक जय भगवान गोयल यांनी ते पुस्तक मागे घेतलंय. या पुस्तकाशी भाजपाचा काही संबंध नाही. लेखकानं याबाबत माफी मागितलेली आहे. तत्पूर्वी पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्या विरोधात राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटनांनी आंदोलनही केली होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे अतुलनीय व्यक्तिमत्व आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. जय भवान गोयल यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्याचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही, आणि त्यांनीही आज येऊन प्रत्यक्ष माफी मागितली आणि ते पुस्तक ताबडतोब मागे घेतलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे हा वाद संपतो. तर मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली होती आणि यानंतर मोठा वादंग राज्यभरात आपल्याला पाहायला मिळाला होता आणि ते पुस्तक जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे. सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. अखेर बीजेपीला माघार घ्यावी लागली. खुशमस्करे आणि त्यांच्या टोळ्या या काही करण्यासाठी तयार असतात, पण त्यांच्या मर्यादा त्यांना कळायला हव्यात. ते न कळल्यामुळे या पक्षाला अडचणीत यावं लागलं. कोणाशी तुलना कोणाशी करायची? काजव्याला कितीही वाटलं तरी त्याला सूर्य होता येत नाही ना. आणि त्यामुळे बीजेपीने काल माघार गेला होता, उशीर झाला. जी आग लागली महाराष्ट्रात, महाराष्ट्रातनं जे विरोधाच्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्याच्यातनं घाबरून बीजेपीला माघार गेलं.